पहिली किचन टिप्स म्हणजे जेव्हाही तुम्ही बासुंदी बनवण्यासाठी दूध आटवत असाल तर त्यावेळेस दुधामध्ये असं चमचा किंवा काहीतरी उलथणीसारखे भांडे घालायचे, म्हणजे दूध उतू येत नाही आणि व्यवस्थित असे आटले जाते. दुसरी किचन टिप्स अशी की जेव्हाही तुम्ही बासुंदीमध्ये ड्रायफ्रूट्स घालणार असाल तेव्हा ड्रायफ्रूटची अशी थोडीशी भरड पावडर घालायची, जास्त बारीक करायची नाही किंवा खूप जाडसर ठेवायची नाही. याने बासुंदीला छान असं टेक्स्चर येतं आणि घट्टपणाही येतो. दुधाला जाडसर साय यावी म्हणून दूध कमी गॅसवर गरम करायचे, त्यानंतर पूर्णतः थंड होईपर्यंत दुधावर झाकण ठेवायचे नाही. दूध थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवल्यावर दुसऱ्या दिवशी साय काढल्यावरच त्या दुधाचा वापर करावा, म्हणजे दुधाला एक सारखी आणि जाडसर अशी साय येते. काही वेळा आपण दूध तापायला ठेवतो आणि दुसरं काम करायला लागल्यावर दूध उतू येतं आणि आपलं लक्ष राहत नाही. अशा वेळी दूध तापायला ठेवल्यावर त्यावर अशी उलथान ठेवायची, म्हणजे दूध उतू येत नाही, उलथानपर्यंत जरी दूध आलं तरी ते दूध खाली येत नाही. तर नेक्स्ट टाइम ही ट्रिक नक्की ट्राय करा. मठ किंवा कुंते कोठलेही कडधान्य लवकर भिजावे म्हणून कडधान्य भिजवताना पाणी थोडंसं उकळून घ्यायचं. नॉर्मल गरम झाल्यावर त्यामध्ये मठ किंवा कुठलेही कडधान्य घालायचे आणि झाकून ठेवायचे. पाणी गरम असल्याने कडधान्य लवकर भिजले जातात.